इतर सगळी मंडळी सन्मान्य व्यासपीठ उपस्थित बंधू भगिनींनो, वर्ध्यातली असणारी ही सभा आपण त्याला असणार एक नाव दिलंय, महाएल्गार असं आपण नाव ह्या ठिकाणी दिलेलं आहे. या सभेला नाव देण्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे याच कारण की एका बाजूला दडपशाही चालली, दैर्यबान फुंडकर हे असणाऱ्या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीमध्ये बोलवलेल्या बैठकींना हजर राहतात, वंचितच्या वतीने हजर राहतात आणि त्यांना निरोप येतो काँग्रेस पक्षाच्या वतीने की तुम्हाला अशोक चव्हाणांशी बोलायचं आहे. आणि आपण काय बघतोय तर अशोक चव्हाणच गायब. आता त्यांनी बोलायचं कोणाशी? हे दडपशाहीचं जे धोरण आहे, इलेक्शन लागेल लागेपर्यंत अजून वाढेल. आपण काही नावं सोशल मीडियावरती ऐकतोय, मध्य प्रदेशमधली आहेत, महाराष्ट्रातली आहेत, ते बीजेपीच्या खेम्यामध्ये जाणार आहेत. मी या सगळ्या मंडळींना म्हणतो तुम्ही खुशाल जा, लाज लज्जा अजिबात ठेवू नका. पण कुटुंबाला जेल जाण्यापासून वाचवा. जे काही आरएसएस बीजेपीचं सरकार आहे, धमकवते, ब्लॅकमेलिंग करते, की तुम्हाला तर आम्ही पकडू, आमच्याकडे आला नाही तर आम्ही तुम्हाला पकडू, जेलमध्ये टाकू, पण तुमच्या सोबतीला तुमचं कुटुंबही असेल हे लक्षात घ्या. म्हणजे कुटुंबालाही पकडल्या जाणार अशी परिस्थिती आहे. कुणालाही वाटत नाही की आपलं कुटुंब याला कायम स्वरूपही पोलिसांनी पकडले हा शिक्कामोर्तब व्हावा. आणि म्हणून मी म्हणतो जा, खुल्या दिलाने जा, खुल्या मनाने जा, पण जाताना एक निश्चय करा, आणि तो म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षाला लोळवल्याशिवाय राहणार नाही हा निर्णय आपण त्या ठिकाणी करा. भारतीय जनता पक्षातले आरएसएसचे काही निष्ठावंत म्हणतात, प्रकाशराव आमचे असणारे दिवस वाईट आले, मी म्हटलं वाईट कसे आले, वरती सत्ता आहे खाली सत्ता आहे, ते म्हटले बरोबर आमची वरती सत्ता आहे खाली सत्ता आहे, पण खुर्च्या आमच्याकडे नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे.
सत्ता वरती आहे आणि सत्ता खाली आहे, पण खुर्च्याच नाही आहेत, ते दुसरे जणच पळवत आहेत अशी परिस्थिती. मी त्यांना विचारलं डोक्यामध्ये काय चाललंय एवढं फक्त सांगा.